शिवसेनेला खरंच मुख्यमंत्रीपद आहे की फक्त ते घासाघीस करण्यासाठी पन्नास पन्नास बद्दल बोलतायत समजा सेनेला मुख्यमंत्रीपद मिळालं तर ते कुणाला ते पद देऊ शकतात आता शिवसेना नक्की काय करेल हे प्रश्न आम्ही विचारले तीन ज्येष्ठ पत्रकारांना बघूयात त्यांनी काय म्हटलंय आपल्या म्हणजे बीबीसीच्याच मुलाखतीमध्ये त्यावेळेला शिवसेनेच्या भूमिकेविषयी आपण एक निधन असं केलं होतं की के हा पक्ष हा या सगळ्या निवडणुकीतला सगळ्यात मोठा बचावात्मक पवित्रा घ्यावा लागलेला पक्ष असेल तसंच झालेलं आहे मुख्यमंत्रीपद ते मागतील मागायला काहीच जात नाही कोणाचंच काही मिळायची शक्यता नाही आहे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद हवं आहे हे निश्चितच कारण स्वतःच्या पक्षावरती स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या पक्षाचं नेतृत्व करणं कुठल्याही पक्षाला आवडेल त्याच्यामुळे ती मनीषा बाळगणं त्याच्या महत्त्वाकांक्षा बाळगणं याच्यामध्ये काही गैर नाही आहे पण या स्थितीत मिळेल का हा मला असं वाटतं महत्त्वाचा मुद्दा आहे तो कदाचित घासाघशीचा मुद्दा असू शकतो कारण भाजप हा कुठल्याही अर्थाने कितीही वाईट निष्कर्ष काढायचा झाला तरीसुद्धा भाजपला दुर्लक्ष करून चालणार नाही तो सगळ्यात मोठा पक्ष म्हणून निवडणुकीनंतर उदयाला आलेला आहे त्याच्यामुळे भाजप हे पद सोडेल याची सुतराम शक्यता नाही दुसरा भाग असा की भाजपच्या ठा था, उभे ठाम कोण असतील तर अर्थातच राज्यपाल असतील आणि केंद्र सरकार असेल केंद्र सरकार भाजपचं आहे आणि अमित शहांसारखा इसम त्या गृहमंत्रीपदावर आहे त्याच्यामुळे हे काही सहजासहजी या मागणीला काही अर्थ नाही ती सुटायची शक्यता नाही राहता राहिला मुद्दा शिवसेना काय करेल शिवसेनेला यामुळे भाजपच्या मागे फरफटत जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही फरफटत जाताना ते दादागिरी करतील मोठमोठ्यांदा अरडाओरडा करतील अधिक काही पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करतील पण शिवसेनेला भाजप समवेतच राहावं लागेल याचं साधं कारण असं की त्यांनी ती निवडणूक युती केलेली होती आणि भाजपची पुन्हा एकदा केंद्रात सत्ता आहे आणि पवारांना जे ईडी डीच्या नोटीसवरनं जमलं ते उद्धव ठाकरेंना जमेल अशी शक्यता नाही त्याच्यामुळे भाजप शिवसेना हे गुण्यागोविंदानं नांदत असल्यासारखे राहतील पण आज ना उद्या आपल्याला स्वतंत्रपणे संसार करायचा आहे याचीही कल्पना असेल त्यामुळे गेल्या पाच वर्षात जे काही घडलं हे शिवसेना आणि भाजप एकत्र नांदत होते तरी एकमेकाच्या नावानं विशेषतः शिवसेना बोटं मोडत होती कजाग महिलेप्रमाणे त्यांचं वर्तन होतं किरकिर करत होती तोच भाग त्यांचा सुरू राहील दोन तीन महत्त्वाची मंत्रिपदं त्यांना पदरात पाडून घ्यायला हवेल त्याच्यामधलं एक महत्त्वाचं असेल ते अर्थातच गृहमंत्रीपद पण मला वाटत नाही की शिवसेनेला गृहमंत्रीपद देण्याचा राजकीय अत्यंत घातकी उद्योग देवेंद्र दे फडणवीस करतील दुसरं त्यांना महसूल मंत्रीपदामध्ये रस असू शकेल पण महसूलामध्ये काय काय दडलेलं आहे आणि त्या मंत्रीपदाला ज्याला निम्न न्यायिक अधिकार असतात क्वासाई ज्युडिशल्स पॉवर म्हणतात त्याला त्यामुळे महसूल मंत्रिपदसुद्धा मला असं वाटतं बऱ्याच घसाघिशीनंतर किंवा त्याचे पंख कापून शिवसेनेला दिलं जाईल उद्योग खातं त्यांच्याकडे होतंच पर्यावरण खातं त्यांच्याकडे होतं त्याच्याशिवाय दोन ही मंत्रिपदं आहेत आणि मुंबईतल्या कुठलंही राज्यकारणाला आवडतं ते मंत्रिपद म्हणजे ज्याला नागरी विकास खातं म्हणतात यू डी अर्बन डेव्हलपमेंट त्या खात्यावरतीसुद्धा शिवसेनेचा डोळा किंवा दावा असेल पण ते खातं परंपरेनं नेहमी मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडेच ठेवलेलं आहे कारण प्रचंड जमिनीचे व्यवहार त्याच्यामध्ये गुंतलेले असतात आणि त्या विकासाच्या अधिकारावरती बरंच काही होत असतं त्याच्यामुळे खूप घाट घासाघीस गा, गा, करून वाटाघाटी करून शिवसेनेला जे काही घ्यायचं आहे ते पदरात पाळून घ्यावं लागेल पण भाजपचा हात या क्षणाला ते सोडतील असं मला तरी वाटत नाही कारण एक शक्यता राजकीय वर्तुळात कालपासून वर्तवली जात होती की शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येतील का पण ते खूप कल्पनाविलास वाटतो कारण सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राज्यपाल हे भाजपलाच संधी देतील आणि ज्याला पहिली संधी मिळते तो इतरांच्या कडनं आमदार कसे वळवायचे हे सहजपणे त्याला माहिती असतं आणि तो वळवू शकतो त्याच्यामुळे यापेक्षा काही वेगळं होईल असं वाटत नाही शिवसेनेला मुख्यमंत्रीपद हवं आहे का या प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर हे आहे कुणाला मुख्यमंत्रीपद नको असतं त्यामुळे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळालं तर हवं आहे मुद्दा असा आहे की शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळणार आहे का विधानसभा निवडणुकीच्या आधीच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी हे जाहीर केलं होतं की मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस असतील परंतु आता जे आकडे आलेले आहेत निवडणूक निकालांचे त्यामुळे शिवसेना एकदम खुश झालेली आहे याचं कारण आता भारतीय जनता पक्षाच्या जागा कमी झाल्यामुळे भाजपला शिवसेनेची ऐतिहासिक गरज आहे कधी नव्हे एवढी गरज आहे गेल्या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये म्हणजे भाजपला एवढी शिवसेनेची गरज नव्हती त्याचवेळी शिवसेनेला दुय्यम स्थान त्यांनी दिलं त्यांचा अपमान केला धाकटा भाऊ म्हणून वागणूक दिली पण आता भाजपला शिवसेनेची गरज आहे शिवसेनेला भाजपची असण्यापेक्षा त्यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढलेली आहे आता शिवसेनेला मुख्यमंत्रीपद हवं आहे का तर त्यांना ते हवं असणार पण त्यांच्यामध्ये ही हिंमत आहे का खरा प्रश्न हा आहे की मुख्यमंत्रीपद भाजपकडून हिसकावून घेण्याची हिंमत आहे का शिवसेनेकडे काल उद्धव ठाकरे म्हणाले की आता आम्हाला पन्नास पन्नास पाहिजे समसमान वाटप पाहिजे म्हणजे अडीच वर्ष अडीच वर्ष भाजप काही हे करेल असं मला वाटत नाही आदित्य ठाकरेही म्हणाले की आम्हाला पन्नास पन्नास पाहिजे पण शिवसेना यासाठी लढेल लढेल का हा खरा प्रश्न आहे आणि मला असं वाटतं माझ्या मनातलं आजचं उत्तर जे आहे माझं जे आजचं रिडिंग आहे त्यामध्ये उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत नाही ते आम्हाला मुख्यमंत्रीपद पाहिजे असं म्हणून म्हणून ते, पा ते उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानतील भाजपशी लढण्याची त्यांची हिंमत नाही राजकारणात जुगार खेळण्याची एक जी हिंमत लागते धोका पत्करायची जी हिंमत लागते ती बाळासाहेब ठाकरेंकडे होती ती उद्धव ठाकरेंकडे आहे असं मला वाटत नाही त्यांना हा जुगार खेळायचा असेल तर त्यांना मुख्यमंत्रीपद मिळू शकतं याचं कारण तुम्ही बघा काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून जागा या भारतीय जनतापेक्षा जा, पेक्षा जास्त आहेत आणि बहुमताचा आकडा त्या पार करतायत म्हणजे जर उद्धव ठाकरेंनी जुगार खेळायचं ठरवलं तर भाजपला एकटं पाडून हे तीन पक्ष एकत्र येऊ शकतात पण उद्धव ठाकरे हे करणार नाहीत याचं कारण एक तर, 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 तर शिवसेना हा परंपरेने काँग्रेस विरोधी राष्ट्रवादी विरोधी असा पक्ष आहे त्यांनी आयुष्यभर काँग्रेस विरोधी असं राजकारण केलेलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंनी जर हे केलं तर शिवसेनेच्या पारंपरिक मतदाराला हे आवडणार नाही शिवसैनिकांना हे आवडणार नाही म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद पाहिजे पाहिजे म्हणत भाजपवर राहतील भाजपवर दबाव आणतील यावेळेला शिवसेना हा दबाव टाकू शकते शिवसेनेची ती परिस्थिती आहे शिवसेनेची ती ताकद आहे कारण भाजपची ताकद कमी झाली ते दबाव टाकतील चार पाच जास्त मंत्रिपदं घेतील महत्त्वा गेल्या वेळेला त्यांना महत्त्वाची खाती काहीच दिली नव्हती फडणवीसांनी आता त्यांना दोन चार महत्त्वाची खाती मिळू शकतात कसं आहे राजकारणामध्ये तुमचं पोट कसं आणि किती भरणार यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात शिवसेनेचं पोट उपमुख्यमंत्रीपदावर भरलं मुख्यमंत्रीपद मागून तर त्यांना मुख्यमंत्रीपद मिळणार नाही पण राजकीय जुगार खेळण्याची तयारी असेल तर त्यांना मुख्यमंत्रीपद मिळू शकतं हा जुगार शिवसेना खेळणार आहे का हा महत्त्वाचा प्रश्न आहे माझा फक्त अंदाज सांगतो मला काय आतल्या गोटातली माहिती वगैरे काही नाही पण जर का, का राजकीय एकूण गेल्या चाळीस वर्षातला पट बघितला आणि त्याच्यात राजकीय नेते कसे वागतात याचा जर का अंदाज केला तर आणि उद्धव ठाकरेंच्या स्वभावाचा विचार केला तर शरद पवार आत्ता हार्ड बार्गेनिंग करेल किंवा ते उत्तम तऱ्हेने भाजपकडनं जास्तीत जास्त आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करतील असं माझा प्राथमिक अंदाज आहे ते कदाचित मुख्यमंत्रीपद मागतील का मला दाट शंका आहे याचं कारण असं की महाराष्ट्रातलं पूर्ण राज्य चालवणं ही अजिबात सोपी गोष्ट नाही त्याच्यात अनेक अडचणी आहेत आर्थिक प्रश्न आहेत सामाजिक प्रश्न आहेत वैचारिक प्रश्नाशी कधी शिवसेनेचं काही देणं घेणं नसतं पण आर्थिक प्रश्न आणि प्रादेशिक प प्रश्न जे आहेत ती गुंतागुण सोडवण्याची क्षमता असणारा नेता आत्ता शिवसेनेमध्ये आहे असं मला वाटत नाही आदित्य ठाकरे पुढे आलेले आहेत त्यांना अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे त्यामुळे अशा वेळे अपयशाचं धनी होण्यापेक्षा मुख्यमंत्रीपद हे भाजपकडे राहणं हे शिवसेनेच्या जास्त राजकीयदृष्ट्या सोयीचं आहे कारण शेवटी जे काही चांगलं वाईट होतं ते त्याचं श्रेय मुख्यमंत्र्यांना मिळतं तरी किंवा अपश्रेय पण मिळतं त्यामुळे शिवसेना त्या पद्धतीने काम करेल असं मला वाटत नाही त्यापेक्षा ते अधिक चांगली खाती पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करतील आणि मागच्या प्रमाणेच सत्तेत राहून विरोधी पक्षाची भूमिका बजावायचा प्रयत्न करतील मात्र यावेळी त्यांना अडचण अशी आहे की समोर शंभर जागांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी हा तगडा विरोधी पक्ष आहे त्या विरोधी पक्षात चांगले दिग्गज आहेत काँग्रेसकडे आपलं तसं दुर्लक्ष होत आहे राष्ट्रवादीचं सगळं कौतुक होत असताना पण काँग्रेसने सुद्धा एक सेहेचाळीस ते पन्नास जागा मिळवलेल्या हो आहेत आणि त्यांचे अतिशय अनुभवी नेते निवडून आलेले आहेत जे सरकारला विधानसभेत अडचणीत आणू शकतात त्यामुळे सत्तेत राहून विरोधी पक्षाची भूमिका बजावणं जे मागच्या वेळेस शिवसेनेने केलं तसं ह्यावेळे होईल की नाही शंका आहे त्यांना सत्ता राबवण्याकडेच लक्ष द्यावं लागेल आणि राष्ट्रवादी किंवा काँग्रेसबरोबर जाऊन त्यांना त्या पद्धतीने सत्ता राबवायला मिळेल असं अजिबात वाटत नाही कारण ते तिघं एकत्र आले तर प्रत्येकाच्या पन्नास पन्नास पन्नासच्या पुढे मागे अशा जागा होतील की मग शिवसेनेची किंमत कमी होईल मात्र भाजपबरोबर राहण्यात त्यांची किंमत जास्त आहे